काँग्रेसच्या तोंडी बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं गुणगान काँग्रेसच्या नेत्यांनी करून दाखवावं असं चॅलेंज मोदींनी दिलं होतं, त्यावर आता प्रियंका गांधींनी प्रतिउत्तर देत थेट मोदींनाच प्रतिसवाल केलाय. पाहूयात. बाळासाहेब ठाकरे की प्रशंसा के लिए कुछ बात जरा बुलवा के दिखा दीजिए. राहुल गांधींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा भाषणात उल्लेख करावा, त्यांचं गुणगान करावं असं जाहीर आव्हान पंतप्रधान मोदींनी दिलं होतं. निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख करत होते. मोदींच्या आणि भाजपच्या आव्हानाला प्रियंका गांधींनी प्रतिउत्तर दिलंय. मी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते असं प्रियंका गांधींनी जाहीर केलंय. आमच्यात राजकीय मतभेद होते, मात्र आम्ही सर्वजण शिवरायांचा अपमान सहन करणार नाही असं देखील प्रियंका गांधींनी म्हटलंय. मोदीजी बार बार बाळासाहेब ठाकरे जी का नाम लेते हैं मेरे भाई के संदर्भ में. मैं राहुल जी की बहन हूं. मैं कहती हूं मोदी जी सुन लीजिए बाळासाहेब ठाकरे जी का नाम सुन लीजिए और ये भी सुन लीजिए कि हां हमारी विचारधारा अलग थी. हां हमारी राजनीतिक सोच अलग थी, लेकिन ना बाल ठाकरे जी और ना कांग्रेस पार्टी का कोई भी नेता, ना राहुल जी, ना आज का कोई भी कांग्रेस का नेता शिवाजी महाराज का अपमान बर्दाश्त करते. आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि पुतळ्यांचं राजकारण प्रियंका गांधी करू पाहतात. पहिलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात येऊन राहून समजून घ्यावं. आपल्या काळात महाराजांचं मोठेपण पुढं आणण्यासाठी काय केलं अशा चार गोष्टी सांगा. उलट पक्षी चलो चलो छत्रपती के साथ महाराजांचा विचार घेऊन, महाराजांचा आदर्श घेऊन, त्यांचा कार्यकारभार बघून आमच्या केंद्रातलं आणि राज्याचं सरकार काम करते. मोदींच्या या चॅलेंजवर स्वतः उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधी शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून गेले याची आठवण उद्धव ठाकरेंनी मोदींना करून दिली आहे. इतकंच नाही तर यावरून ठाकरेंनी उलट भाजपला चिमटा काढलाय. बाळासाहेबांचं जे स्मारक आहे शिवाजी पार्क, तिथे माझ्यासमोर राहुल गांधी येऊन बाळासाहेबांच्या स्मारकाला ते अभिवादन केलेले आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा काय की बाळासाहेबांचा विचार किंवा नाव व बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालात आणि एवढं जर का तुम्हाला बाळासाहेबांबद्दलचं प्रेम उतू जाते तर बाळासाहेबांच्या खोलीमध्ये, ज्याला आम्ही एक मंदिर मानतो, कोणी आम्ही तिकडे सतत जात येत नाही, अत्यंत कुठे आम्ही बाहेर जाताना किंवा चांगलं काम करायला तिकडे आशीर्वाद घ्यायला जातो, त्या खोलीमध्ये अमित शहाने दिलेला शब्द तुम्ही मोडलात, तुम्हाला काय बाळासाहेबांचं प्रेम आहे. काँग्रेसकडनं बाळासाहेबांचं गुणगान केलं जात नाही, बाळासाहेबांचा काँग्रेसकडून सन्मान केला जात नाही असा आरोप केला जात होता. भाजपच्या या आरोपांना प्रियंका आणि राहुल गांधींनी आपल्या कृतीमधून उत्तर देत महायुतीला निरुत्तर केलंय. ब्युरो रिपोर्ट, सी24 तास, मुंबई.